सुकापूर येथील सॉकर सिटी टर्फमध्ये मॉर्निंग पिंटर्स प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी झाले. या स्पर्धेला सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. ही स्पर्धा 7 व 8 मे दरम्यान आयोजित करण्यात आली होती. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, रुपेश नागवेकर, निशांत सावंत, प्रतीक रसम, कल्पेश शहा, हेमंत अग्रवाल, सिद्धार्थ म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. क्रीडा रसिक आणि मित्रांनो, या इथे सर्वप्रथम मॉर्निंग पंटर्स प्रीमियर लीगचं उद्घाटन झाल्याचं या इथं मी जाहीर करत आहे. नक्कीच या इथे हा टर्फ या इथे झाल्यापासून क्रिकेटसाठी नक्की एक सांगता चांगली गोष्ट घडल्याचं मला दिसून येत आहे की आता अनेकांनी अनेक असे सामने या इथे वारंवार होत असतात आणि त्याच्यामुळे चांगल्या चांगल्या खेळाडूंना या इथे खेळायला भेटतो आहे आणि ते खेळताना एका सुरक्षित अशा वातावरणामध्ये हे सामने रंगत असल्यामुळे त्याचा आनंद क्रीडा रसिकांना मनसोक्त घेता येतोच. या खेळाडूंना चांगल्या प्रकारे इथे सामने खेळता येतातच, पण त्याच्याचबरोबर या नक्कीच आता जे दुखापतींचं प्रमाण आहे ते आता घटल्यामुळे त्याचा फायदा हा सर्वांनाच होताना दिसतो आहे आणि अशा याच्यामध्ये मॉर्निंग पंटर्सनी या इथं सामने आयोजित केलेले आहेत. खेळामुळे नेहमीच आपल्याला आपल्या जीवनमानामध्ये आपल्याला एक सांगा मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो, म्हणजे तोच तो फायदा म्हणजे आपलं एक सांग आपलं सर्व जे काही सांगता आपल्याला जीवनामध्ये समोर येणारे सर्व आव्हानं असतील, आव्हानं पेलण्याची क्षमता ही आपल्याला या खेळाच्यामुळे भेटतेच. त्याच्याचबरोबर आपल्याला सौम्यपणासुद्धा हा खेळ हा देतो, याच्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक मोठ्या प्रमाणात प्रगती होत असते.